व्यासपीठावरती उपस्थित असलेले डॉक्टर सुनील देशमुख, यशोमतीताई आणि बाळा नांदगावकर, विजय राऊत, इतर सर्व मान्यवर आणि बाहेर जपलेल्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, मला विजय राऊत यांची सुरुवात कुठून करायची हा मला पडलेला प्रश्न आहे. थोडा फ्लॅशबॅक मध्ये जातो, जाऊ ना. मी कॉलेजच्या फर्स्ट इयरला होतो. पहिल्या फर्स्ट इयरला असताना आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये इलेक्शन्स व्हायची आणि आमच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमधले इलेक्शन हे तुम्ही कल्पना पण नाही करू शकत अशा प्रकारचे त्या इलेक्शन्स असायचे. आता ते बंद झालं सगळं. तुम्हाला कॉलेजचा एक असा कोपरा सापडायचा नाही की जो रंगवला गेलेला नसायचा आणि दोन पॅनलचं तिकडे कॅम्पेन झालेलं नसायचं. पूर्वीच्या काळामध्ये जी होर्डिंग लागायची माहिती आहे, चित्रपटांची हिरो हिरोईनचे चेहरे रंगवलेले असायचे, अशी मोठमोठी होर्डिंग लागायची. आणि त्यावेळेला एक म्हणजे असं आपल्याला एकोमध्ये ऐकू येतात माहिती ना आवाज, तसे आम्हाला तेव्हा पहिल्या वर्षी असं ऐकू आलं की पोर्ट्रेट करण्यासाठी म्हणून विजय राऊत येणार आहे. कोण विजय राऊत? एक तासाभर नाही आमचं हे ध्यान आलं. म्हटले हे विजय राऊत. बर, तोपर्यंत आमच्या समोरची प्रतिमा इतकी मोठी झाली होती की असा कोणतरी एक 6 फूट 2 इंचाचा हातामध्ये असा ब्रश बीज घेतलेला आणि आमचा विजय आला. मी तुम्हाला सांगतो, विश्वास बसणार नाही. असे मोठे कॅनव्हस होते. विजयने असं बघितलं, जे कोण त्या पॅनलमधले जे कोणी लोक होते ते पेन्सिलला पण हात लावला नाही, ब्रश घेतला, जो आपण भिंत रंगवतो ना बघ असा ब्रश घेतला विजयने, असा फक्त त्या मॉडेलकडे बघत होता, तिची व्यक्ती होती ती, आणि त्याने जे पोर्ट्रेट करायला सुरुवात केली, मला असं वाटतं की तो पहिला क्षण जिथे विजय राऊतने आम्हाला जिंकून घेतला. आज विजय राऊतने आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी आज इथे हे अॅनिमेशन कॉलेज काढले. मी आता डॉक्टर सुनील देशमुखांना सांगत होतो की अजूनही अमरावतीकरांना माहिती नाही आहे की हे कॉलेज काय आहे आणि ह्याचं काय होऊ शकतं. हे जे आता तुम्ही जे पाहिलं आत्ता, ज्या काही शॉर्ट फिल्म्स बघितल्या, ते आमचे आवाज काढणारे कुठे गेले ते काय कोण? सुधीर वानखडे. कुठे गेले ते? गेले म्हटलं आवाज काढण्यापुरतं बोलवले होते. आले आले आले. बस बस इथं बस खुर्ची झाले त्याला. बसण्याचा आवाज काढू नकोस. आज अॅनिमेशन इंडस्ट्री इतकी मोठी झालेली आहे की याचा आपल्याला अंदाज नाहीये. अॅनिमेशनच्या बाबतीत भारत साधारणपणे 100-200 वर्ष 300 वर्ष मागे आहे. एक ज्या वेळेला तुम्ही अॅनिमेशन, आपल्याकडे ते कल्चरच नाही अजूनही. अजूनही आई वडील ज्या वेळेला त्या मुलाला, एखादा मुलगा म्हणतो की बाबा मला हा पिक्चर बघायचा आहे किंवा आई मला हा पिक्चर बघायचा आहे, तर आई वडील जाताना सांगतात की अरे नाही, ते माझ्या मुलाला कार्टून फिल्म बघायला घेऊन चाललो. कार्टून फिल्म, अॅनिमेशन फिल्म याचा दर्जा काय आहे जगामध्ये याचा आपल्याला अंदाज पण येणार नाही.
एकेका अॅनिमेशन फिल्म, आता ज्या अॅनिमेशन फिल्म येत आहेत आपण कल्पना नाही करू शकणार, परंतु मी तुम्हाला त्याची आर्थिक ताकद सांगतो. मी फक्त एक अॅनिमेशन फिल्म जी आता पिक्सार किंवा वॉल्ट डिस्नी किंवा हे जे बनवतात, तेव्हा एका अॅनिमेशन फिल्मची त्याचं बजेट असतं जवळपास 1000 कोटी रुपये. आपल्याकडे त्याच्यात स्टील प्लांट वगैरे येतात आणि ती फिल्म ज्या वेळेला जगात ज्या वेळेला दाखवली जाते किंवा प्रदर्शित केली जाते, त्याच्यानंतर त्या कंपन्या त्या एका फिल्मवरती साधारणपणे 5-5, 10-10 हजार कोटी रुपये कमवतात. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला, मी कॉलेजमध्ये असताना माझ्या घरामध्ये व्यंगचित्राचे बादशाह होते, परंतु मला कॉलेजमध्ये असताना मला असं वाटायचं की वॉल्ट डिस्नी स्टुडिओमध्ये जाऊन अॅनिमेटर व्हावं. पण त्यावेळेला काही सोयी नव्हत्या, आत्तासारखं काही इंटरनेट, ईमेल वगैरे असे काही प्रकारच नव्हते, त्याच्यामुळे पत्र पाठवायचं कोणाला, बोलायचं कोणाशी, प्रश्नच होते सगळे. मी परवा दिवशी इथे या कॉलेजमध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्या मुलांना मी दुपारी भेटलो आणि मी त्यांना सांगितलं की म्हटलं तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला अशा प्रकारची गोष्ट मिळते. म्हणजे आम्ही ज्या वेळेला जीजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत होतो, आजही नाही आहे मला असं वाटतं, परंतु आम्ही जेव्हा शिकत होतो अॅनिमेशन वगैरे नावाची गोष्टच नव्हती. आणि आज आजच्या मुलांना ही सोय, ही व्यवस्था आज आपल्या देशामध्ये मिळते आहे. एक इतक्या प्रतिथयश अशा चित्रकाराकडनं आणि त्याच्या सहकाऱ्यांकडनं ही गोष्ट मिळते, ही छोटी गोष्ट समजू नका. मी आता सुनील देशमुख आणि ताईंना माझं तुम्हाला सांगणं आहे की हे कॉलेज, याच्याकडे तुम्ही कॉलेज म्हणून बघू नका. या कॉलेजमध्ये हे जर वाढलं, उद्या मोठं ज्यावेळेला होईल त्यावेळेला जगभरातली लोक अमरावतीमध्ये येतील. मग अशी एका कोणतरी आपण मला का निवेदिका कुठे गेल्या, आपण मग अशी म्हणालात की हे महाराष्ट्रातलं पहिलं अॅनिमेशन कॉलेज आहे. अॅनिमेशन कॉलेज मला माहित आहे भारतात आहे की नाही, म्हणजे भारतामधलं पहिलं अॅनिमेशन कॉलेज तेही अमरावतीमध्ये आहे. हे वाढलं, हे टिकलं, यातनं उद्या फिल्म झाल्या, माणसं वाढली, मी तुम्हाला सांगतो जग अमरावतीकडे येईल. आज हे सुरू झालंय याचा तुम्हाला खरंच अंदाज येणार नाहीये. आपल्या लोकांना तर माहिती पण नसतं की काय अॅनिमेशन असतं ते, परंतु हे तुम्ही जर बघितलं म्हणजे जगभरामधल्या अनेक देशांचे प्रेसिडेंट्स, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान हे अॅनिमेशन फिल्म त्यांच्या कुटुंबियांना घेऊन ती बघायला जातात. जे साध्या चित्रपट, म्हणजे जे चित्रपट आपण जे बघतो त्या चित्रपटाचे जे दिग्दर्शक असतात, म्हणजे मी एके दिवशी माझे मित्र राजकुमार हिरानी, मी त्यांना एके दिवशी विचारलं, म्हटलं राजूजी आप अॅनिमेशन फिल्म क्यों नहीं करते. राजकुमार हिरानींचं स्टेटमेंट म्हणून तुम्हाला सांगतो, मला बोलले नाही राज वो बहुत डिफिकल्ट होता है. ज्या राजकुमार हिरानींनी आतापर्यंत जे 5 चित्रपट दिले भारतामधले सर्वात मोठे ब्लॉकबस्टर फिल्म त्या माणसाने ज्याने दिले आहेत, त्यांना ज्या वेळेला मी विचारतो अॅनिमेशन फिल्म का नाही करत, त्यावेळेला तो माणूस सांगतो हे अत्यंत डिफिकल्ट आहे, ते अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि राजकुमारी हिरानी ज्यावेळेला सांगतात की ती अत्यंत कठीण गोष्ट आहे, त्यावेळेला एक विजय राऊत सारखा एक असा मी येऊन तुम्हाला सांगतो की हे सोपं आहे पण करा, भले कठीण असेल. आणि ज्यांना चित्र येत नाही अशा लोकांकडनं ज्या वेळेला अशा प्रकारच्या कलाकृती ज्यावेळेला अॅनिमेशनमध्ये घडतात, मला असं वाटतं आपण जगाच्या जागतिक नकाशावरती, मी तुम्हाला लिहून देतो जर हे कॉलेज उद्या जेव्हा मोठं होईल त्यावेळेला जगाच्या मॅप वरती अमरावती डिस्ट्रिक्ट असेल, अमरावती तुमचं शहर असेल. आणि म्हणून मी अॅनिमेशन या विषयावरती काय फार बोलणार नाहीये, त्याच्यावरती बोलण्यासाठी विजय राऊत आणि त्यांचे सहकारी सक्षम आहेत, परंतु मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की अमरावतीकरांना, सर्वांना माझी विनंती आहे की ही गोष्ट तुम्ही लोकांनी वाढवणं गरजेचं आहे, तुम्ही लोकांनी मोठं करणं गरजेचं आहे. जग अमरावतीत येईल, महाराष्ट्रामध्ये येईल,
आणि जी मुलं तयार होतील, परदेशातली मुलं इथे येतील आणि आपली मुलं परदेशात जातील, आणि ही देवाणघेवाण करण्याचं सगळ्यात मोठं केंद्र हे मला असं वाटतं अमरावतीमधलं हे विजय राऊतेंनी उभं केलेलं कॉलेज असेल. मी अमरावती विद्यापीठालाही धन्यवाद देईन. मी मध्यंतरी आपले विनोद तावडे यांच्याशी मी कॉलेजच्या संदर्भामध्ये बोललो होतो, त्यांनीही फोन केला होता, मीही फोन केला होता तुमचे उपकुलगुरूंना, आणि मी त्यांना पण सांगितलं होतं, म्हटलं हे कॉलेज किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी काय गरज आहे ते, आणि त्यांनीही या कॉलेजला मान्यता दिली, त्याबद्दल मी अमरावती विद्यापीठाचा देखील मी आभार मानतो. आणि ॲनिमेशन हा अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचा विषय, व्यंगचित्र हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. विजय राऊत ॲनिमेशन करतील, मी राजकीय व्यंगचित्र करतोय. कधी कधी तुम्हाला वेळ मिळाल तर बघत असाल की ते मला माहिती नाही आहे, परंतु मी ते करतो माझा पेशा, कारण मला मी जे शिकलो तेच राजकीय व्यंगचित्रकारिता शिकलो. आणि माझ्याकडे आमच्या घरामध्ये व्यंगचित्रकारितेचे, राजकीय व्यंगचित्रकारितेचे बादशाह होते. माननीय बाळासाहेब ज्यावेळेला फ्री प्रेसमध्ये ज्यावेळेला व्यंगचित्र करत असत, त्या व्यंगचित्रांचं, त्यातली काही व्यंगचित्र ही जपानमधला असाही शिंबून नावाचं तिकडचं, म्हणजे आपल्याकडचं जसं टाइम्स ऑफ इंडिया आहे तसं जपानमधला असाही शिंबून नावाचं जे वर्तमानपत्र होतं त्याच्यामध्ये छापून यायची. संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्यावेळेला चालू होता त्यावेळेला मराठामध्ये बाळासाहेब करायचे आचार्य यात्रेंच्या, आणि आचार्य यात्रेंच्या नवयुगमध्ये माझे वडील व्यंगचित्र करायचे, आणि तो सगळा राजकीय आणि एकूण सगळा व्यंगचित्र कलेचा जो काय म्हणतो ओघ हा माझ्यापर्यंत आला, मी ती गोष्ट करतोय. आपण मगाशी म्हणालात तरी व्यंगचित्र बाळासाहेबांचा वारसा आणि माझ्या वडिलांचा वारसा वगैरे, तिथपर्यंत पोहोचायला अजून मला खूप वेळ आहे. मी ज्यावेळेला व्यंगचित्र करतो त्यावेळेला अनेक लोक मला म्हणतात की तुमची लाईन बघितल्यानंतर आम्हाला बाळासाहेबांची किंवा माझ्या वडिलांच्या व्यंगचित्रांची आठवण येते. मला माहिती असतं की ती लाईन काय आहे आणि मी काढतोय ती लाईन काय आहे ती. त्याच्यामुळे ते जे व्यंगचित्र करायचे ते फार विलक्षण वेगळ्या प्रकारचं होतं. माझे प्रयत्न सुरू आहेत, पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मी आज विजय राऊत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या मी खरं तर याला प्रयोगच म्हणेन. हे कॉलेज उभं करणं हा एक प्रयोग आहे आणि तो प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी मी अमरावतीकर सर्व माझ्या माता बंधू भगिनींवरती मी सोपवतो. मी तर आहेच ज्या ज्या गोष्टी, कसं आहे शेवटी कुठचीही गोष्ट आहे ही एखादी उभी करत असताना त्याला अडचणींना सामोरं जावंच लागतं. आज इथेही काम करणाऱ्या लोकांना अनेक अडचणी असतील, परंतु मी तुम्हाला सांगतो हे सगळं ज्यावेळेला मोठं होतं उभं राहील, मोठ्याने ज्याला एक विशाल ज्यावेळेला आकार घेईल त्यावेळेला त्यांना कळेल की हा जो त्रास त्यांनी आज सहन केलाय तो त्यांना भविष्यात आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि विजय राऊत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय राजसाहेब.